महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर शहर अक्षरशः पाण्याखाली गेले. मोठ्या प्रमाणात येथे वित्तहानी झाली आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. अनेक शहरातून पूरग्रस्तांना मदत होत असून पिंपरी चिंचवडमधून दत्ताकाके साने स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी सोशल मीडियावर पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. याची दखल घेत मोठी मदत पूरग्रस्तांना. यावेळी पूरग्रस्त शहरातील नागरिकांनी 2 टेम्पो भरून अन्न, पाणी, धान्य, मेडिसिन, 10,000 चपाती, शेंगदाणे चटणी, खर्डा, लोणचे, कपडे अशी मदत आली आहे. त्यामुळे मोरे वस्ती चिखली येथून माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने आणि त्यांच्यासमोर 200 ते 250 कार्यकर्ते सांगलीला रवाना झाले आहेत. दरम्यान दत्ताकाका साने स्पोर्ट्स फाउंडेशन, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल आणि चिखली महिला बचत गटाची या कामी खूपच मदत झाली असं दत्ताकाका यांनी सांगितलं. खरं तर हे फार मोठं आसमानी संकट आहे. आम्ही पुणेकर या ठिकाणी 5 लाख पाकिटं या ठिकाणी जेवणाची आज सकाळपासून पॅकिंग करून या 2 ते 3 दिवसामध्ये 5 लाख पाकिटं आम्ही त्या ठिकाणी इचलकरंजीला त्या ठिकाणी पोच करणार आहोत. तर अशी घटना होऊ नये, परंतु ठीक आहे, आज या ठिकाणी ही घटना दुर्घटना झालेली आहे, परंतु सकाळपासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय आम्हाला अखेरच्या खूप दुःख होत आहे की आपण या ठिकाणी जे कुणाला आपण एक आपल्या बंधू भगिनींना या ठिकाणी आपण जे आपल्या हातानी आम्ही सर्वांनी स्वतः काम करून त्या ठिकाणी आम्ही पुणेकर जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही या 4-5 दिवसात करणार आहोत.